दिवस आठवा, जादूचा घटक पदार्थ। प्रसिद्ध पत्रकार आणि उद्योजक WJ कॅमेरॉन म्हणतो, कृतज्ञतापूर्ण हृदय ही एखाद्या मेजवानीप्रमाणे निरंतर तृप्त करणारी गोष्ट आहे। हजारो वर्षापासून, अगदी प्राचीन इजिप्शियन लोकांपासून जेवणापूर्वी मिळालेल्या अन्नाबद्दल आभार मानण्याची परंपरा पाळली जाते। मात्र 21व्या शतकातील या वेगवान जीवनात जेवणासाठी आभार मानायला वेळ काढणं ही गोष्ट अवघड झाल्यानं ती प्रथा मागे पडत चालली आहे। पण खरं तर खाण्यापिण्यासारख्या साध्या कृतीतून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी जर आपण घेतली तर आपल्या आयुष्यातील जादूमध्ये मोठ्या प्रमाणात वेगानं वाढ होईल। तुम्हाला जेव्हा कधी भूक लागते ती वेळ आठवून बघा। तुम्हाला आठवेल की भूक लागल्यावर तुम्ही नीट विचार करू शकत नाही, नेहमीप्रमाणे काम करू शकत नाही, तुम्हाला तुमच्या शरीरात अशक्तपणा आल्यासारखा वाटतो, तुमचं शरीर थरथरायला लागतं आणि मन गोंधळून जातं, भावना संपतात। केवळ काही तास खाल्लं नाही तर हे सगळं घडू शकतं। तुम्हाला जगण्यासाठी, विचार करण्यासाठी, चांगलं वाटण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते। म्हणूनच अन्नासाठी कृतज्ञता व्यक्त करणं ही एक महत्त्वाची बाब असू शकते। अन्नाबद्दल आणखी कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर एक क्षणभर थांबा आणि तुमच्यापर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या सगळ्यांची आठवण ठेवून आभार माना, कृतज्ञता व्यक्त करा। तुम्हाला खाण्यासाठी ताजी फळं भाज्या मिळाव्यात यासाठी ती पिकवणारे पहिल्यांदा त्याची रोपं लावतात, देखभाल करतात, त्यांना नेहमी पाणी घालतात, ती कापण्यासाठी तयार होईपर्यंत अनेक महिने त्यांचं संरक्षण करतात। ही तयार झालेली फळं भाज्या वेचणारे ते पेट्यांमध्ये ठेवणारे असतात, नंतर हे खरेदी करून त्यांचं वितरण करणारे असतात। या सर्व फळभाज्यांची दूरदूरच्या अंतरावर दिवस रात्र वाहतूक करणारे चालक असतात। हे सगळेजण एकत्रितपणे एक दिलानं काम करून प्रत्येक फळ आणि भाजी तुमच्यापर्यंत ताजी कशी पोहोचेल आणि वर्षभर कशी मिळत राहील यासाठी झटत असतात। प्राण्यांचं मांस विकणारे मच्छीमार, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, कॉफी आणि चहाचे मळे पिकवणारे आणि हवाबंद अन्न विकणाऱ्या सर्व कंपन्या, या सगळ्यांची आठवण आपण ठेवायला हवी। हे सर्वजण न थकता आपल्याला खाण्यासाठी अन्न मिळावं म्हणून काम करत असतात। प्रत्येक दिवशी होणारं अन्न उत्पादन ही एक अतिशय आश्चर्यकारक असा वाद्यवृंदच आहे। जगातील स्टोअर्सना, उपाहारगृहांना, हॉटेल्सना, सुपरमार्केट्सना, कॅफेमध्ये, विमानांमध्ये, शाळा, रुग्णालयं आणि या ग्रहावरच्या प्रत्येक घरात खाद्यपेयांचा पुरवठा करणारी, तो सुव्यवस्थित होतो की नाही याचा पाठपुरावा करणाऱ्या या व्यवस्थेत गुंतलेल्या माणसांच्या संख्येचा विचार केला तर ती अधिकच अनाकलनीय वाटू लागते। अन्न ही एक भेट आहे, ती निसर्गाची देणगी आहे। कारण निसर्गानं जर आपल्याला अन्नधान्य पिकवण्यासाठी जमीन, पोषक तत्व आणि पाणी दिलं नसतं तर आपल्यापैकी कोणालाही काहीही खायला मिळालं नसतं। पाण्याशिवाय अन्न, वनस्पती, प्राणी आणि मनुष्य जीवनही शक्य नव्हतं। आपलं जेवण बनवण्यासाठी, अन्नधान्य पिकवण्यासाठी, आपले बाग बगीचे व्यवस्थित ठेवण्यासाठी, स्नानगृहात शौचालयासाठी, प्रत्येक वाहन चालू राहण्यासाठी, रुग्णालयामध्ये इंधन, खाणकाम आणि औद्योगिक उत्पादनासाठी, वाहतुकीसाठी, आपले रस्ते बनवण्यासाठी, कपडे बनवण्यासाठी, या ग्रहावरील प्रत्येक ग्राहकोपयोगी उत्पादनासाठी, प्लास्टिक, काच आणि धातू बनवण्यासाठी, जीव वाचवण्याच्या औषधांसाठी, आपली घरं, इतर इमारती आणि बांधकामासाठी आपण पाणी वापरतो। पाणी, 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 श्रेष्ठ वैभवशाली पाणी। मानव वंशशास्त्रज्ञ आणि निसर्ग विज्ञान लेखक लॉरेन एईसिली म्हणतो, या ग्रहावर जर काही जादू असेलच तर ती पाण्यातच सामावलेली आहे। अन्न आणि पाणी नसतं तर आपण कुठे असतो? आपण नक्कीच इथं नसतो। आपलं कुटुंब किंवा मित्र कोणीही इथं नसतं। आपल्याला हा दिवस किंवा उद्याचा कोणताही दिवस दिसला नसता, पण इथं या सुंदर ग्रहावर आपण सर्व मिळून जीवन, त्यातल्या आव्हानांसह आणि अत्यानंददायक गोष्टींसह जगत आहोत। कारण निसर्गानं आपल्याला अन्न आणि पाण्याची देणगी दिलेली आहे। म्हणूनच जेवणाच्या किंवा पाणी पिण्याच्या आधी साधे आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणणं आवश्यक आहे। अन्न आणि पाणी या चमत्कारांचं महत्त्व ओळखून त्यांना मान्यता देऊन अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त करण्याची ती कृती आहे। तुम्ही अन्न आणि पाण्याविषयी जेव्हा कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा आश्चर्यकारक गोष्ट अशी घडते की त्याचा केवळ तुमच्या आयुष्यावर परिणाम होत नाही
तर तुमच्या कृतज्ञतेमुळे जगातल्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो। जर पुरेशा लोकांनी अन्न आणि पाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर ज्यांची उपासमार होते आहे आणि ज्यांना अत्यंत गरज आहे अशा लोकांना त्याची मदतच होईल। आकर्षणाच्या नियमानुसार आणि न्यूटनच्या क्रिया आणि प्रतिक्रियेच्या नियमानुसार सामुदायिक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या क्रियेमुळे तशीच समान प्रतिक्रिया निर्माण व्हायला हवी आणि त्यामुळे अन्न आणि पाण्याचं दुर्भिक्ष असण्याच्या परिस्थितीत बदल होऊन या ग्रहावरील प्रत्येकाची गरज भागायला हवी। याशिवाय अन्न आणि पाण्याविषयी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्यानं तुमच्या आयुष्यात जादू घडून तुम्हाला त्याची कमतरता भासणार नाही। ही जादू तुम्हाला प्रिय असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती, तुम्ही प्रेम करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती आणि तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाभोवती तिची वैभवशाली सोनेरी किनार विणेल। प्राचीन काळात लोकांचा असा विश्वास होता की त्यांना मिळालेलं अन्न आणि पाणी हा ईश्वरी कृपाप्रसाद आहे। त्याला जर कृतज्ञतेची जोड दिली गेली तर त्यांना मिळालेल्या कृपाप्रसादाचं शुद्धीकरण होतं। अलीकडच्या काळात क्वांटम फिजिक्समध्ये म्हणजेच परिणाम भौतिकशास्त्रामध्ये निरीक्षण परिणामासारखे मांडण्यात आलेले सिद्धांत आणि लागलेले शोध पाहता प्राचीन काळच्या लोकांची जी धारणा होती ती बरोबरच होती हे लक्षात येतं। ज्याचं निरीक्षण केलं जातं त्यामध्ये निरीक्षणाच्या कृतीमुळे घडणाऱ्या बदलांचा संदर्भ क्वांटम फिजिक्समधील निरीक्षण परिणाम देत असतो। त्याचप्रमाणे जर तुमची कृतज्ञता तुमच्या अन्नधान्यावर आणि पेयावर केंद्रित केलीत तर त्याचा परिणाम त्यांची ऊर्जा रचना बदलण्यात आणि त्यांचं शुद्धीकरण होण्यात होतो। जेव्हा तुम्ही हे अन्न सेवन करता पेय पिता तेव्हा अंतिमत त्याचा चांगला परिणाम तुमच्या शरीराच्या आरोग्यावर दिसून येणार नाही का? खाद्यपेयाबाबत कृतज्ञतेच्या जादूचा तुम्हाला जर लगेचच अनुभव घ्यायचा असेल तर तो आपला अन्नपाण्याचा मनपूर्वक आस्वाद घेऊन येईल। कृतज्ञतेचा स्पर्श झाल्यामुळे जे अन्न तुम्ही खाल पेय प्याल ते तुम्हाला अतिशय रुचकर स्वादिष्ट लागेल आणि या अशा अन्नाचा आस्वाद घेताना ते तुम्हाला आवडल्यानं तुम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करालच। पुढच्या वेळी जेवताना तुम्ही एक प्रयोग करून बघा। काही खाताना किंवा पिताना मध्येच घास तोंडात घातलात की त्याची चव कशी आहे यावर मन एकाग्र करा आणि मग तो घास खा। तीच गोष्ट पेयाबाबत करा। पेयाचा घोट घ्या, त्याची चव कशी आहे यावर चित्त एकाग्र करा आणि मग तो प्या। तुमच्या असं लक्षात येईल की खाताना किंवा पिताना ज्यावेळी अन्न किंवा पेय तोंडात असतं आणि त्यावेळी तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करता त्यावेळी ते विशेष रुचकर स्वादिष्ट लागतं। या उलट तुम्ही जर खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिलं नाहीत तर त्यांचा स्वाद नाट्यमयरित्या कमी झाल्याचं जाणवेल। तुम्ही केंद्रित केलेली ऊर्जा आणि कृतज्ञता याचा तात्काळ परिणाम होऊन त्याची चव वाढते, ते जास्त रुचकर लागतं। आज तुम्ही काही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी म्हणजे ते तुमचं जेवण असेल किंवा एखादं फळ तुम्ही खाणार असाल किंवा नाश्ता करणार असाल किंवा पाणी किंवा इतर कोणतं पेय पिणार असाल तर एक क्षणभर थांबा। तुम्ही काय खाणार किंवा पिणार असाल त्याच्याकडे पहा आणि तुमच्या मनात किंवा मोठ्यानं आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा। नंतर तुम्हाला शक्य असेल तर एक घास घ्या, त्याचं नीट लक्ष देऊन स्वाद घ्या। यामुळे तुमच्या खाण्यातील आनंद तर वाढेलच पण त्यामुळे तुम्हाला आणखी कृतज्ञ वाटू लागेल। मी जसं करते तसंही तुम्हाला करून बघता येईल कारण माझ्या कृतज्ञतेत त्यामुळे वाढ होते। मी जेव्हा जादूचे शब्द उच्चारते तेव्हा मी अन्नावरून किंवा पेयावरून बोट फिरवते, जणू काही मी जादूचं सोनेरी बारीक कणच त्याच्यावर शिंपडत आहे असं मला वाटतं। हे जादूचे सोनेरी बारीक कण ज्याला ज्याला स्पर्श करतात त्याचं ते शुद्धीकरण करतात अशी मी कल्पना करते। त्यामुळे मला कृतज्ञता हा एक जादूचा घटक पदार्थ आहे असं खरोखरच वाटायला मदतच झाली आहे। त्यामुळे मी जी प्रत्येक गोष्ट खाते किंवा पिते त्याच्यात मी जादूच्या घटकाचा समावेश करते। हे जर तुम्हाला परिणामकारक वाटलं तर हे जादूचे सोनेरी कण शिंपडणारं भांडं तुमच्याकडे आहे अशी कल्पना करा आणि त्या भांड्यातून या जादूई सोनेरी कणांचा शिडकावा तुम्ही तुमचं अन्न खाण्यापूर्वी किंवा प्रत्येक पेय पिण्यापूर्वी त्यावर करता आहात असं समजा। दिवसात कोणत्याही वेळी काही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तुम्ही आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारण्याचं विसरला होता हे जर तुमच्या लक्षात आलं तर ते लक्षात येता क्षणी डोळे मिटा आणि मनातल्या मनात मागे जाऊन तो प्रसंग आठवण्याचा प्रयत्न करा आणि त्या खाण्याच्या किंवा पिण्याच्या आधीचा क्षण आठवा आणि जादूचे शब्द उच्चारा। आजच्या दिवसात खाण्यापिण्याबद्दल
अनेक वेळा कृतज्ञता व्यक्त करायला तुम्ही विसरलात तर हीच कृती उद्यापासून करा। मात्र कृतज्ञतेची बांधणी करताना असा एक एक दिवस वाया घालवणं तुम्हाला परवडणार नाही, कारण तुमच्या स्वप्नांची परिपूर्ती होणं यावर अवलंबून आहे। अन्न आणि पाणी यासारख्या साध्या साध्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही कृतज्ञता खोलवर रुजण्याची अभिव्यक्ती आहे। तुम्हाला ज्यावेळी त्याची तीव्रता जाणवेल त्यावेळी जादू घडून आल्याचं तुम्हाला दिसेल। सारांश, तुमच्या वरदानांची मोजदाद करा, 10 वरदानांची यादी करा, त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला का कृतज्ञता वाटते ते लिहा, तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदान वाचून झालं की आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा आणि त्या वरदानाबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा। 2, असं काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तुम्ही एक क्षणभर थांबा, तुम्ही काय खात आहात किंवा पीत आहात याकडे नीट बघा आणि मनातल्या मनात किंवा मोठ्यानं आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा। तुम्हाला हवे असेल तर तुमच्या खाद्यपदार्थांवर किंवा पेयावर तुम्ही जादूचे सोनेरी बारीक कणही शिंपडू शकता। 3, आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात जी सर्वात चांगली गोष्ट घडली त्याबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा। धन्यवाद। दिवस 8, जादूचा घटक पदार्थ। प्रसिद्ध पत्रकार आणि उद्योजक WJ कॅमेरॉन म्हणतो, कृतज्ञतापूर्ण हृदय ही एखाद्या मेजवानीप्रमाणे निरंतर तृप्त करणारी गोष्ट आहे।